जुनी कामठी पोलिसांना पेट्रोलिंग करत असताना कामठी नागपूर मार्गावर नागपूरच्या दिशेने कामठीकडे येत असताना एक 10 चाकी ट्रक वाहनात गौमांस अवैध रूपाने हैदराबाद कडे जात असताना पेट्रोलिंग करत्यावेळी पोलिसांनी गाडीला थांबविले. झळती घेत असता त्या अंदाजे 12 टन गौमांस आढळून आल्याने पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन ट्रक चालकाला अटक केली. एकूण 31 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर जप्त माल कोर्टाच्या आदेशानुसार कोल्ड स्टोरेज येथे पाठवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. काल जे आमचा नाईटला स्टाफ होता त्यांना म्हणजे काही त्यांचे जे काही फंटर आहे त्यांच्याकडून माहिती मिळाली की नागपूरहून अशी अशी गाडी निघालेली आहे, या क्रमांची असा ट्रक आहे. तर हा ट्रक थांबवणं तसं कठीणच होतं, पण आपल्याला अवेलेबल बॅरिकेड्स कुठे आहे या दृष्टिकोनातून मग आजच्या आशा हॉस्पिटलला आपले त्या अपरखेडा रोडवर नेहमी नाकाबंदी लागते आणि त्यामुळे तिथे बॅरिकेड अवेलेबल असल्यामुळे आपल्या लोकांनी तिथे तो अडवला, चेक केला, तर त्याच्यामध्ये गोमांस किंवा जे काही मांस होतं ते मिळून आलं. त्यानंतर ते आपण गुन्हा दाखल करून ड्रायव्हरला अरेस्ट केलेली आहे आणि त्यामध्ये साधारणतः 12 टन वेट केल्यानंतर ते जे आहे गोमांस ते आहे आणि प्लस ट्रकची किंमत असा तो एकंदरीत 31 लाखाचा मुद्देमाल आहे. काल तपासामध्ये जे निष्पन्न झालं तर हा हैदराबादला चालला होता असं कन्फर्म नाही आहे. सध्या तपास आरोपी PCRमध्ये आहे, पण ज्या घडामोडी काल कोर्टात झाल्या ज्यांनी त्या मालाकरता सुपूर्तनामा वगैरे लावला त्यावरून असं वाटते की हैदराबादला चालला होता माल.